कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री. लीला इजिनच्या प्रेमात पडलीय. काय? हो, मी तिला स्वतः बोलताना बघितलंय. नाही नाही, ते शक्य नाहीये. आणि ती किती प्रेमात पडू, एजेंटच्या मनात तिच्यासाठी जागा नाही आणि हेच खरंय. इट्स इम्पॉसिबल. वहिनी, एजे तिची कधी बाजू घेतील हे पण आपल्याला इम्पॉसिबल वाटलं होतच ना. पण घेतली त्यांनी बाजू आणि आम्हाला काहीच रिस्क नाही घ्यायची म्हणून आम्ही तिच्याशी मैत्री केली. आणि तिच्याशी मैत्री करून तिला बेसावध करून तिच्यावर अटॅक करणार. प्लीज हॅव अ सीट. थँक यू. रिफ्रेशमेंट येतीलच आता थोड्या वेळा. नो प्रॉब्लेम. सर, तुमचा फोन अँड ओनली इम्पॉर्टंट कॉल्स. विश्व, ओके सर. शुड वी रिव्ह्यू करूया आपण? वेन अगं, तुला एजंटचा फोन आला होता का? एजंटचा फोन नाही का? अय्या, एजे तुला ऑफिसला गेल्यावर फोन नाही करत? ते का करतील मला कॉल? अगं, तुमचं नवीन लग्न झालंय ना, मग नवरा बायकोने फक्त कामासाठीच फोन करायचा का? आता सरूच बघ, विराजने तिला 3 फोन केलाय सकाळपासून. हो हो, म्हणजे मी तुला सांगते बघ, मे बी ऑफिसला गेलं ना की मग एक फोन करतो, मग चहा पिताना दुसरा कॉल आणि जेवण करताना तिसरा कॉल. प्रमोद पण मला रोज जेवणाच्या आधी फोन करतात आणि त्यांना खूप काम असेल, ते बिझी असतील तर मी त्यांना फोन करते. प्रेमात पडल्यावर सतत एकमेकांशी बोलत राहायचं असतं, एकमेकांशी चौकशी करायची असते. वहिनी, तुम्हाला माहितीये बेबी मला नेहमी काय म्हणतो? सरू, तुझा गोड आवाज ऐकल्याशिवाय मला जेवण गोडच लागत नाही. अय्या, अशा छोट्या छोट्या गोष्टींमुळेच प्रेम वाढतं. हे फिल्म्स मध्ये दाखवतात नाही का? रोमॅन्स. बरोबर आहे यांच, आमच्यात असं काही कनेक्शनच नाहीये. मी आजींना प्रॉमिस केल्याप्रमाणे एजेंना जर क्रूजवर प्रपोज करणार असेल तर मला आधी आमच्यातलं नातं पुढे न्यायला हवं. पण म्हणजे असं सारखा सारखा फोन केलेला आवडतो का आपल्या नवऱ्याला? ऑफकोर्स, तू स्वतःच एक्सपिरियन्स करून बघ ना. लाव एजेंना फोन. हा, तू आत्ताच्या आत्ता एजेंना फोन कर. आत्ता? हो आत्ता. आणि एजेंना म्हण, एजे तुम्ही जेवलात का? एजे मला तुमची खूप आठवण येते. कर ना, एजेंना फोन कर. कर कर कर. मी बाहेर जाऊन करते. झी5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.